22 जानेवारी 2024 रोजी प्रभू रामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. हिंदूंचा 500 वर्षांपासूनचा हा संघर्ष सफल होतोय आणि त्याच निमित्ताने जय महाराष्ट्राचा जय श्रीराम हा विशेष कार्यक्रम. आज या कार्यक्रमामध्ये आपण बघणार आहोत अयोध्येमध्ये सुरू असलेली प्राणप्रतिष्ठेची लगबग. 22 जानेवारीला मंदिराचं उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन होणार आहे. पण पंतप्रधान मोदी हे 22 जानेवारीच्या आधीच अयोध्येमध्ये जाणार आहेत. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार आहे आणि असं असलं तरीही त्याचीच पूजा 7 दिवस आधीपासून म्हणजेच 15 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या पूजेचा मुख्य यजमान पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील आणि रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी दिलेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदी हेच रामलल्लांच्या प्रतिमेवरून पडदा हटवणार आहेत. प्राणप्रतिष्ठा पूजनावेळी श्रीरामांच्या मूर्तीला सोन्याचं वस्त्र परिधान करण्यात येईल. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमामध्ये केवळ गर्भगृहामध्ये पंतप्रधान मोदी आणि त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंद बेन पटेल हे असतील. दरम्यान प्राणप्रतिष्ठेची तयारी कशी सुरू आहे पाहूयात. प्राणप्रतिष्ठेपूर्वी 17 जानेवारी रोजी रामलल्ला करणार आहे अयोध्येची फेरी. रामलल्लांची मूर्ती 5 वर्षांच्या मुलाच्या रूपात आहे. अयोध्या फेरीवेळी रामलल्लांचा चेहरा वस्त्राने झाकणार आहे. रामलल्ला सर्व प्रमुख मंदिरे आणि देवस्थानांना भेट देतील. 22 जानेवारीला अयोध्येत प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पार पडेल. मृगाशिरा नक्षत्रात मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यासाठी काशीचे मुख्य आचार्य पंतप्रधानांची भेट घेतील. पंतप्रधान मृगाशिरा नक्षत्रात रामलल्लाची पहिली आरती करतील. वास्तुशांती आणि अन्नाधिवास हे विधी असतील. रामलल्लाचा अधिवास जलाधिवास आणि घृताधिवास असेल. मूर्तीला 125 कलशातून दिव्य स्नान घालण्यात येईल. दिव्य स्नानानंतर श्यामध्वज केले जाईल. दिव्य स्नान केल्यानंतर शय्याधिवासही करण्यात येणार आहे. तर अयोध्येमध्ये भक्तांचा उत्साह आता शिगेला पोहोचलेला आहे. भक्तांनी प्रभू रामाच्या भक्तीमध्ये इथे भजनावर ठेका धरलाय. हनुमानगढीच्या मंदिराजवळ भाविक मनमुराद नाचताना बघायला मिळाले. तर याच संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा आपण पाहूयात. अयोध्येतील रामनगरी आता पूर्णपणे फुललेली पाहायला मिळते. देशभरातील जे आहेत ते रामलल्लाचे भक्त या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात आणि तल्लीन असं जे आहेत ते रामलल्लाची मानत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जे रामलल्लांना प्रार्थना केली जाते आणि त्या पद्धतीने 22 तारखेला प्रार्थनेचा कार्यक्रम होतोय आणि रामलल्ला गेल्या 8 वर्षानंतर जे त्यांच्या घरामध्ये जो आहे ते मंदिरामध्ये जे आहे ते दाखल आहे आणि त्याचा जो आहे तो परमानंद या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जो आहे तो पाहायला मिळतोय. त्यामुळे रामलल्ला घर आने वाले कैसा मकसद हो रहा है मंदिर में जाए सब कुछ मुमकिन है. राम जी आएंगे तुम्हारे यही रहेंगे परमानेंट यही रहेंगे. मोदी जी है सब कुछ मुमकिन है. मोदी जी को कोई नहीं हरा सकता. और भावना यही है कि ये दुनिया को हम दिखाना चाह रहे हैं कि जो काम कई वर्षों से अधूरा पड़ा था आज हनुमान जी की कृपा हो गई है. राम लल्ला आज अपने महलों में विराजमान होने वाले. बोलो जय श्री राम. देशभरातून जे आहेत ते नागरिक सध्या या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या. तर प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर संपूर्ण अयोध्येत लगबग सुरू आहे. प्राणप्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमासाठी 650 किलो तूप अयोध्येत पोहोचलंय.
या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी, पाहूयात. 22 जानेवारीला अयोध्येमधील श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होतोय, परंतु 16 जानेवारी पासूनच जो आहे तो हा सगळा महायज्ञाचा कार्यक्रम जो आहे तो अयोध्येतील या राम जन्मभूमी पार पडणार आहे. आणि त्यासाठी लागणारं तूप जे आहे ते आता अयोध्येनगरीमध्ये दाखल झालेलं पाहायला मिळत आहे. जवळपास 6.5 क्विंटलहून अधिक तूप जे आहे ते राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल किंवा इतर ठिकाणहून जे आहे ते अयोध्येमध्ये जे आहे ते दाखल झालेलं पाहायला मिळत आहे. आणि या तुपाच्या माध्यमातून जे आहे ते गेले पुढचे 7 दिवस जे 16 तारखेपासून 22 तारखेपर्यंत जे आहेत ते महायज्ञ जे आहे ते केलं जाणार आहे. आपण बातचीत करणार आहोत याच अयोध्या मंदिरामधील गुरुजींचे. का गुरुजी, कहा से आया ये सारा तूप और ये इसका इस्तेमाल कैसे होने वाला है? सिर्फ जो घी आया है वो 14 तारीख से श्री राम महायज्ञ प्रारंभ हो जाएगा राम जन्मभूमि के अंदर. अच्छा, वहीं पर ये घी भगवान के यज्ञ के काम में आएगा. अच्छा, क्या क्या आया है ठीक से बताएगी कि ये क्या है जो आपने बताया कि राम जी की पहली आरती? हाँ, ये 22 तारीख को राम जी की कामधेन गाय का घी है. 22 तारीख को पहली आरती भगवान की इसी से होगी. अच्छा, इसका क्या महत्व है? इसका महत्व ये है कि बिना बच्चा दे करके 6 साल से वो गाय दूध दे रही कामधेन गाय है. अच्छा, हाँ, बिना बच्चा दिए दूध देती है. तो राम जी की प्राण प्रतिष्ठा होने के बाद जो पहली आरती होने वाली है वो उस घी कामधेन गाय से आरती उनकी होगी. अच्छा, उसी भगवान की आरती के लिए वो घी आया विशेष करके. राम जन्मभूमि मंदिराच्या ठिकाणी जे मंदिर भव्य दिव्य उभं राहिलेलं आहे त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्यानंतर प्राण प्रतिष्ठा जी आहे ती रामलल्लांची केली जाणार आहे. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या. यासह जय विशेष मध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.